जीवा ठेवला जीवापाशी जेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी तुलसी श्रेष्ठ अशी की आता मी जी शुभंकर होती म्हटली किंवा तुळशी मातेची जी प्रार्थना म्हटली ती आपण का म्हणतो पहिल्याचे हे जे केस आहेत ते मला विंचरायचे आहेत आणि सुज्ञाच्या केसांसाठी मी हा वुडन कोंब जो आहे तो यूज तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग मी सुरू करते संध्याकाळी. तर पहिली गोष्ट अशी की आता मी जी शुभंकर होती म्हटली किंवा तुळशी मातेची जी प्रार्थना म्हटली ती आपण का म्हणतो. पहिली गोष्ट तर तुळशीजवळ संध्याकाळी दिवा महिलांनी कंपल्सरी लावावा असं मला वाटतं. कारण कसं आहे तुम्ही बघू शकता, इकडे मी दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे, तुळशीला हा दिवा जो आहे तो लावलेला आहे. मी हे मडक्यात ठेवलेलं आहे छोट्या, कारण आमच्या इथे हवा खूप असते त्याच्यामुळे दिवा भिजतो त्यामुळे. आणि अगरबत्ती लावलेली आहे, हळद कुंकूही घातलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या म्हणजे लग्न झालेलं असंच नाही, ज्या लग्न न झालेलं आहे त्याहीसुद्धा जर थांबता जर मी तुम्हाला सांगू इच्छिते की शुभंकर होते आणि आपण तुळशी मातेला संध्याकाळी बत्ती का लावावी. पहिली गोष्ट त्यांनी आपल्या नवऱ्याच्या आपल्या पतीच्या संरक्षणासाठी, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या घरातल्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी. आणि जर आपल्या पतीचे म्हणजे आपल्या नवऱ्याचे कुठले काम अडत असेल किंवा याची प्रगती व्हायला हवी असेल आर्थिक किंवा त्याच्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये, तर असं म्हणतात की तुळशीला बत्ती लावल्याने किंवा तुळशीला संध्याकाळी दिवा दाखवल्याने आणि अगरबत्ती आणि हळद कुंकू वगैरे वाहिल्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्यासाठी तुळशीला आपण बत्ती दाखवणे गरजेचे आहे असं मला वाटतं. तर तुम्ही करता की नाही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा रीतीने झालेली आहे तुळशीला, इथे बघू शकता तुम्ही, तसं देवालाही बत्ती घालून झालेली आहे. 7 वाजलेले आहे संध्याकाळचे त्यामुळे. आणि आता मी आणि गुंडू जाणार आहोत दुकानामध्ये. तर हाय, तर आता आम्ही जाणार आहोत दुकानामध्ये आमच्या, पण त्याआधी माझ्या सुज्ञाचे हे जे केस आहेत ते मला विंचरायचे आहेत. आणि सुज्ञाच्या केसांसाठी मी हा वुडन कोंब जो आहे तो यूज करते. हां, आणि पहिलं तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की व्हिडिओ बघण्याआधी की हे काही पेड प्रमोशन किंवा ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे, पण लहान मुलांच्या किंवा आपल्याही छान केसांसाठी. आता पहिलं कसं की वुडन कोंब वगैरे अवेलेबल नव्हते, आपण प्लास्टिकचेच कोंब वापरत होतो, फण्या वापरत होतो. पण ही जी कोंब आहे ती क्लेम करतात की नीम वूडने बनवलेली आहे. आणि कधीही जेव्हा आपण लाकडाची कोंब वापरतो ना, त्याआधी पहिली तर पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि मग यूज करायची, म्हणजे कापडाने वगैरे असं पुसून घ्यायची आणि मग यूज करायची. तर वुडन कोंब का वापरतात, पहिलं तर त्याचे जे ब्रिसल्स असतात ते ब्रॉड असतात ॲज कम्पेअर टू प्लास्टिक कोंब. प्लास्टिक कोंबचा ब्रिसल्स बघा तुम्ही, निमुळत्या असतात जास्त करून. आणि ह्या बघा, ह्या कोंब, ही जी कोंब आहे ना, त्याने जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा पहिली गोष्ट तर त्यांच्या मुलांच्या किंवा आपल्याही जे स्काल्प असतं त्याला लागत नाही, म्हणजे त्यांना इजा होत नाही. दुसरी गोष्ट, जर डॅड्रफचा प्रॉब्लेम असेल किंवा हेअर ग्रोथ प्रॉपर होत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्रॉपर ऑइलिंग करून केसांना तुम्ही हेअर कोंब, ही जी कोंब आहे वुडन कोंब, त्या कोंबने विंचरू शकता. तर मी, मला भरपूर जण विचारतात की सुज्ञाचे केस खूप छान आहेत, म्हणजे असं तिला खूप कॉम्प्लिमेंट मिळतात तिच्या केसांसाठी स्पेशली. तर मला एकच सांगायचं आहे, पहिली गोष्ट तर तिचे केस जे आहे ते छान आहे. त्याचं कारण पहिलं तर ऑब्व्हियसली जेनेटिक आहे, तिच्या बाबांचे तिच्या आतूचे केस जे आहे ते सुंदर आहे, त्याच्यामुळे तिचेही आहे. पण केस नुसते जेनेटिकली सुंदर असून फायदा नाही, तर ते आपण त्याची निगा राखणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझी जसे की कर्लीच आहे, पहिल्यापासून जन्मापासूनच कर्ली आहे माझी केस, पण तिच्या बाबतीत तसं नाही आहे. तर हिचे जेव्हा आम्ही केस, म्हणून मी हिच्या केसांसाठी आत्तापासूनच म्हणजे निगा राखते, जेणेकरून तिला जास्त पुढे जाऊन जास्त पार्लरच्या सलॉनच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. तर तिचे मी केस वुडन कोंबने विंचरते, तुम्हाला दाखवते मी. आणि ह्याने ना जट्टा आहेत ना, तर पटकन
जे केसांमध्ये जर जट्टा झालेल्या असतात ना त्या पटकन सुटतात आणि मुलांना असं लागतही नाही, ते ओढतही नाही. ते बघू शकता तुम्हाला मी दाखवते. अच्छा, केसांमध्ये पहिली गोष्ट तर जास्त जट्टा होत नाही, पण जरी झाल्या जर तुम्ही वुडन कोम वापरत असाल ना तर वुडन कोमने जट्टा ज्या आहेत त्या लवकर सुटतात. हेअर ग्रोथ खूप छान होते, हे माझा स्वतःचा अनुभव आहे हिच्या बाबतीत. कारण मी तुम्ही सांगू, आम्ही गावाला गेलो होतो ना मे महिन्यामध्ये, जे मी व्हिडिओ पोस्ट केले होते त्याच्या आधीच मी तिचा हेअरकट केला होता. कारण गावाला कसं खूप गरम होतं त्यामुळे, आणि त्याच्या गावावर हा जून महिना चालू आहे बरोबर, तरी तिचे हेअर ग्रोथ व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट तिचे मानेपर्यंत केस कट केलेले होते आम्ही तिचे, कारण घाम वगैरे येतो त्यामुळे. पण आता घाम वगैरे येतो त्यामुळे पण आता तुम्ही बघत असाल तिचे केस परत वाढलेले आहेत. तर मला तुम्हाला हेच सांगायचं, जर तुम्ही प्लास्टिक कोम वापरत असाल तर वापरू नका, वुडन कोम यूज करा. तुम्हाला नक्की मुलांच्या केसांमध्ये किंवा तुमच्याही केसांमध्ये फरक दिसून येईल जर तुम्ही वुडन कोम यूज करत असाल तर. तसेच आज मॅडमचा ऑइल हेअर ऑइल मसाज टाईम आहे संध्याकाळी. तिने या संडेला केस हेअर वॉश नव्हते केलेले, तर उद्या हेअर वॉश करायचं आहे तिला. तर आज मी तिला हेड मसाज मस्त देणार आहे, हेअर ऑइल करणार आहे. तर त्याचाही व्हिडिओ नक्की येईल की लहान मुलांना हेड मसाज जो आहे किंवा हेअर ऑइल जे आहे ते कसं आणि मी कोणतं सुटण्याच्या केसांसाठी वापरते तेही तुम्हाला मी नक्की सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आहोत आम्ही दुकानात, त्या जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आल्यावरती मी करणार आहे सुजण्याचा मस्तपैकी हेड मसाज. तर तिचा हेड मसाज किंवा तिचा जे हेअर ऑइल जे तिचं मी चूप, तर तिचं जसं मी मसाज वगैरे जे करते त्यासाठी जे तेल वापरते ना ते मी प्युअर बोलू शकता तुम्ही तेल असतं नारळाचं, आमच्या गावावरून मी आणलेलं आहे. म्हणजे प्युअर नारळाचं इन शॉर्ट तेल जे आहे ते मी वापरते. पहिलं मी वापरायची पॅराशूट वगैरे, पण आता सध्या गावावरून डायरेक्टली कधीही तेल मुलांच्या डोक्यावरती नाही घालायचं, कारण तेल थंड असतं नारळाचं आणि त्याच्यामुळे त्यांना सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला काय करायचं, तेल थोडंसं कोमट करायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे. तर मी हे कोमट करून घेतलेलं आहे. तर मुलांना ना तेलाने जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा त्यांच्या रूट्सना छान प्रकारे मसाज करायचं, जेणे की त्यांना खूप छान झोप येते. ॲक्च्युली आपण जसं त्यांना मसाज करतो तसं सुज्ञाला आत्तापासूनच यायला लागली आहे झोप. तर त्यांच्या रूट्सना एक तर पहिला तर मसाज करायचा, त्यांच्या टाळूवर जसं की त्यांचा टाळू आहे टाळूवर स्टार्टिंगला थोडंसं तेल घालून घ्यायचं. मी जास्त तेल नाही घालत आहे तिच्या डोक्यावर, एकदम चंपू नाही करत आहे, कारण की तिला स्कूलला जायचं आहे आणि मग सकाळी ते हेअर वॉश अँड ऑल मग ते टाईम नाही भेटत. टाळूवर तेल घालून थोडासा असा मसाज करून घ्यायचा. आणि नंतर मग मागे तिच्या मागे जे रूट्स आहेत किंवा हे साईडला हलकासा मसाज, जसं की आपण सलॉनमध्ये जातो किंवा पार्लरमध्ये जातो ना आपल्याला कसा मसाज मिळतो तसा, पण प्रेशर द्यायचा नाही जास्त, थोडासा असा हलकत हात फिरवायचा जेणेकरून त्यांनाही थोडं मस्त वाटेल. हां, तिला सवय आहे त्याच्यामुळे ती सांगते मला असं थोडंसं कर, आयब्रोजना थोडंसं कर, नाही तिलाही खूप छान फील होत असेल त्यामुळेच तिची सांगते. आणि जोरात घासून घासून कधीही लहान मुलाच्या केसांना मसाज करायचा नाही, कारण कसं घासून केलं ना जास्त असं अलगत करायचं, घासून केलं तर केस हेअरफॉल होण्याचाही शक्यता असते, केस गळू शकतात त्यांचे, त्याच्यामुळे जास्त जोरात नाही असं अलगत असं अलगतच करायचं. बघा मी अलगत करते, जास्त असं जोराजोरात घास घसघस घसघस करून घासायचं नाही आहे त्यांच्या केसांना. स्लो करायचं आहे ना, कशा करायचं स्लो करायचं. आता मी करते सुज्ञाला खूप एक्साइटमेंट असते. आणि कसं त्यांना ना झोप ही खूप छान लागते. जर तुम्ही त्यांना आठवड्यात ना दोनदा हेअर ऑइलने मसाज केलात ना त्यांना झोप खूप छान लागते. आणि सकाळी उठल्यावर धुवून टाकायचं. सुज्ञाची स्कूल लवकरच असते त्याच्यामुळे जास्त मी तिला ऑइल नाही लावत आहे, कारण लवकरची स्कूल असल्यामुळे कसं
मग ते केस धुवायला पण तेवढा टाइम भेटला पाहिजे, कारण कधी कधी ती लेट उठते त्याच्यामुळे मग तिला थोडा टाइम भेटला पाहिजे केस सुकायला सुद्धा। कारण कसं आहे स्कूलमध्ये ए सी असल्यामुळे ना तिला ए सीचा त्रास होऊ शकतो जर केस सुकले नाहीत तर। आमच्याकडे ड्रायर आहे पण जास्त मी ड्रायरचा वापर करत नाही, कधीतरी केला तर उद्या मला करावा लागेल असं मला वाटतंय। कारण केस जर ओले राहिले आणि ती ए सीमध्ये जाऊन बसली स्कूलमध्ये तर तिला सर्दी होऊ शकते। आता नाही बाबा मॅडम एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहेत, कसं वाटतंय सोनू? छान वाटतंय। एकदम सलॉन मध्ये गेल्याचा फील येतोय तिला आतापासूनच। आता मी तिचे केस बांधणार नाहीये, केसाला मागून वगैरे ऑइल लावून झालेलं आहे माझं, केस आता बांधणार नाही, या थोडे मोकळेच राहू देणार आहे आणि थोड्या वेळाने नंतर मग एक असा पॉनिटेल तिचा बांधणार असा पॉनिटेल तिचा झोपताना। दॅट्स इट। तर तुम्हीही तुमच्या मुलांना असा हेअर मसाज करू शकता, फक्त एवढंच की तेल जे आहे ते प्रॉपर नारळाचं तेलच वापरायचं आहे, दुसरे कसेही कसलेही आवला तेल, जास्मिन तेल, हे तेल ते अजिबात वापरायचं नाही आहे। कारण नारळाच्या तेलामध्ये जेवढं म्हणजे पौष्टिक म्हणजे आहे घटक तेवढे मला वाटतं कुठल्याही तेलात नसतील, लहान मुलांसाठी स्पेशली। हा तुम्हाला तुमच्या केसांवर काही प्रयोग करायचे असतील, काही एक्सपेरिमेंट करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण लहान मुलांच्या केसांवरती कधीही कोणत्याही प्रकारचा एक्सपेरिमेंट नाही करायचा। कारण कसे त्यांचे नुकतंच त्यांचं वाढतं वय असतं, नुकतंच त्यांचं हेअर ग्रोथ होत असते व्यवस्थित, कारण आणि आत्तापासून तुम्ही असे प्रयोग जर त्यांच्यावर करायला लागला तर त्यांच्या केसांची हानी होऊ शकते मोठेपणी, त्यांना कदाचित त्याचे जे परिणाम आहेत ते मोठेपणी त्यांना म्हणजे भोगावे लागू शकतात। तर त्याच्यात कसं असतं लहानपणी त्यांना म्हणजे असं आपल्याला वाटतं की आत्ता आपण एक्सपेरिमेंट करू हे करू, पण कसं आहे आत्ता तुम्हाला काही वाटणार नाही, पण नंतर जसं जसं ती मोठी होत जातील तर त्यांच्या केसांवर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसतील। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की आतापासूनच व्यवस्थित त्यांना हेअर ऑइल मसाज जो आहे तो नारळाच्या तेलानेच करायचा आहे। तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगायला विसरू नका, इथेच मी जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।